दिनांक 23 जुलै 2023 रोजी जागतिक लिंगायत महासभा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सोलापूर जिल्हा शहर आणि महाराष्ट्र राज्य कमिटी निवडीबाबत सकाळी 11 वाजता बसव केंद्र बाळीवे सोलापूर येथे परमपूर्ज पूर्णेश्वर आप्पाजी व केंद्रीय निरीक्षक प्रभुलिंग महागावकर कलबुर्गी बसव केंद्राचे संस्थापक शिवशंकर काडादी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक विजय कुमार हत्तुरे सोलापूर आणि विजय सेठे लातूर ज्येष्ठ साहित्यिक चन्नवीर भद्रेश्वर मठ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रासेखर तंबाके कोल्हापूर व जनरल सेक्रेटरी बसवराज कणजे पुणे यांनी बैठकीस उपस्थित होते. प्रारंभी पूर्ज कोरणेश्वर आप्पाजींच्या अमृतहस्ते धर्म ध्वजारोहण करून महात्मा बसवण्णा व बसवादी शरणाचे स्मरण करून सदर बैठकीस प्रारंभ झाला. सदर बैठकीत सर्व संमतीने राज्य कार्यकारिणी सदस्य जिल्हा कमिटी व शहर कमिटी गठित करण्यात आला. सोलापूर जिल्हा कमिटी याप्रमाणे असेल: शिवानंद गोगाव अध्यक्ष, शिवशरण गोविंदे उपाध्यक्ष, शेखर सोड्डी उपाध्यक्ष, शिवराज कोटकी उपाध्यक्ष, बाबूराव पाटील उपाध्यक्ष, धोंडप्पा तोरणगी जनरल सेक्रेटरी, विश्वजीत हिले उपसेक्रेटरी, नामदेव खुलारी उपसेक्रेटरी, सोमशेखर कोणापुरे उपसेक्रेटरी, नागेश पड्डुरे उपसेक्रेटरी, डॉक्टर भीमाशंकर सिंदगी खजिनदार. सोलापूर शहर कमिटी मयूर स्वामी, शहर अध्यक्ष विजय काडादी उपाध्यक्ष, अशोक शेगावकर उपाध्यक्ष, रमेश उळागडे उपाध्यक्ष, लक्ष्मण चलगेरी उपाध्यक्ष, नागेंद्र कोगनुरे सचिव, विजय भावे कोषाध्यक्ष, रासेखर लोकापुरे सहसचिव, मयूर लोणी सहसचिव, राजेंद्र खसगी सहसचिव कार्यकारिणी सदस्य, मल्लिकार्जुन पाटील, योगीराज भीमदे, धोंडप्पा तोरणगी, बसवराज चाकाई, शिवराय तेली, निलखंट चिकलांडे, चंद्रशेखर कौडगे, राहुल निलाखे, मल्लिनाथ लोणी, नागनाथ कुरे, गणपती पाटील, परमेश्वर गाढवे, महेश लिगाडे, स्वप्नील गौर, नागेश हापुरे, सुनील निंबर्गी यांची पदाधिकारी पदी निवड करून सोलापूर शहर कमिटी गठित करण्यात आला. या बैठकीस कोल्हापूर, सांगली, पुणे, लातूर, उस्मानाबाद परिसरातील लिंगायत शरणबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रासेखर तंबाके कोल्हापूर, राज्य सरचिटणीस बसवराज कणजे पुणे, राज्य कार्यकारिणी सदस्य विजय कुमार हत्तुरे सोलापूर व विजय सेठे लातूर, आळंद तालुकाध्यक्ष रमेश लोहारे, मल्लिकार्जुन मुलगे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कोल्हापूरचे शिवशरण आप्पा चिंगोणे, संगमेश्वर गुबॅड नागनाथ कुरे, सुभाष महाजन, सुरेश जंबुरे, चंद्रशेखर बटकडले, मडोळप्पा गौर, परमेश्वर गाढवे, धनराज मैंदर्गे, बसवराज चाकई, शिवराया तेली, हालकुडेसर, संतोष फताटे, नावदगी पुणे आदी शेकडो शरण उपस्थित होते. ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಒಂದು ಸಂಘಟನೆಯನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ದೂರದಿಂದ ಆಗಮಿಸಿದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ನೇತೃತ್ವ ವಹಿಸಿರುವಂತ ನಮ್ಮ ಪೂಜ್ಯ ಪೂರ್ಣೇಶ್ವರ ಅಪ್ಪಾಜಿ ಅವರೇ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಆಗಮಿಸಿದಂತ ಎಲ್ಲರ ಹೆಸರು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದ ನಾನು ಅವರನ್ನ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಆಗಮಿಸಿದಂತ ಎಲ್ಲರನ್ನ ಹಿರಿಯರನ್ನ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರನ್ನ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಆಗಮಿಸಿದ ಎಲ್ಲರನ್ನ ನಾನು ಅದರಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಇಡೀ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ನಾವು ಅಭಿಮಾನಿಗಳಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ ನಿಮಗೂ ಕೂಡ ವಂದಿಸಿ ನನ್ನ ಒಂದು ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನ ನಾನು ಆಧರಿಸಪಡ್ತೇನೆ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಾನು ಕಳೆದ 20 ವರ್ಷಗಳಿಂದ ಲಿಂಗಾಯತ ಬಸವಣ್ಣ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಚಳವಳಿಯ ಮೂಲಕ ನಾವು ಬೆಳೆದವರು. ಇವತ್ತು ನಾನು ಮೇಲೆ ನನ್ನ ಹೆಸರನ್ನ ಯಾರೋ ನಮ್ಮ ತೋರಣಿಯವರು ಸೂಚಿಸಿಬಿಟ್ಟರು. ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ 20 ವರ್ಷದಿಂದ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಕೂಡ ನಮ್ಗೆ ಇದು ಕೊಟ್ಟಿರಬಹುದು ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಅದು ನಾನು ಬಹಳ ಈ ಪದಕ್ಕೆ ಚಿಕ್ಕವನಾಗಿದೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಅದಕ್ಕೂ ಎಲ್ಲರ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ಇಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಈ ಪದವನ್ನೇ ಕೊಟ್ಟು ನಮ್ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇನ್ನಷ್ಟು ಪ್ರೇರಣೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ, ಆಶೀರ್ವಾದನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಆ ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ಗೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಶ್ರೀರಕ್ಷೆಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಬಸವಣ್ಣವರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ, ಬಯಸಿ ಬಂದದ್ದು ಅಂದ್ರೆ ಭೋಗ, ಬಯಸದೆ ಬಂದದ್ದು ಲಿಂಗ ಭೋಗ. ಅಂದ್ರೆ ನಾವು ಯಾವುದನ್ನ ಅಪೇಕ್ಷೆ ಮಾಡಲಾರ್ದೇ ಅದು ಬರ್ತದೆ, ಅದು ತಾನಾಗಿ ಅದು ಶಿವನ ಕೃಪೆ, ಬಸವಣ್ಣನ ಕೃಪೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ನಾವು ಬೇಡಿ ಕೆಲವೊಂದು ಬೇಡಿಯನ್ನು ಬೇಡಿ ತಗೋತೀವಿ, ಅದು ಕೂಡ ಬರ್ತದೆ, ಅದು ಕೂಡ ಅಂಗ ಭೋಗ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಸವಣ್ಣನವರು ಬಹಳಷ್ಟು ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ, ವಿಶ್ವ ಮಾನವ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅವರೆಲ್ಲ ವಿಚಾರಧಾರೆಗಳನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿದೆ, ಇವತ್ತು ಜಾಗತಿಕ ಲಿಂಗಾಯತ ಒಂದು ಸಂಘಟನೆಯ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಅದರಲ್ಲಿ ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಅದು ಯಾವುದು ಯಾವುದು ಸತ್ಯ ಯಾವುದು ಸುಳ್ಳಿನ ಒಂದು ತೊಳನಾಟದೊಳಗಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತರು ಹೇಗಿದ್ದೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಒಂದು ಒಂದು ಸಣ್ಣ ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟು ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ ನಾನು. ಮತ್ತೆ ನಮ್ಮನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಡಿವೈಡೆಡ್ ರೂಲ್ ಒಂದು ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನ ವಿಭಾಜಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವನೊಬ್ಬ ಹೆಸರು ಕೇಳಿರ್ಬೋದು ನೀವು, ರಜನಿ ಮಮ್ಮಾರ ಅಂತೇಳಿ. ಅವ ಭಾರತಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದ, ಬಂದಾಗ ರಾತ್ರಿ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಯುದ್ಧ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ ರಾತ್ರಿ.
मला त्याचं रिमोटही पाहायचं आहे असं मी सांगणारे. या नगरीचे नायक शिवयोगी योगी यांचा योगी गरामेश्वर यांच्या चरणी नतमस्तक आरली एक कसोटी ही जी चर्चा चालू आहे वेगळ्या पद्धती अनौपचारिक आहे. जिल्हाध्यक्ष माझे मित्र स्वामी भाऊ सर आणि शहराध्यक्ष म्हणजे पहिलेच शहराध्यक्ष होते मयूर आणि सगळेच तुमचे पदाधिकारी गोविंद सर असतील तर आमचे सिद्धी डॉक्टर असतील या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. एक गोष्ट मला राजाभाऊंना आणि नागावकर सरांना सांगायचे आहे, हे फक्त चेहरे जरी असले हे अध्यक्ष आहेत आणि हे जिल्हाध्यक्ष जरी असले तरी ह्या हॉलमध्ये जे लोक आहेत म्हणजे मी ठाकरे साहेब सुद्धा आहेत त्याच्यामध्ये आम्ही सगळेच अध्यक्ष आहोत आम्ही सगळेच नागरिकतो की महिलांच्या सहभागाबद्दल त्यांच्या सरांनी ही खंत व्यक्त केली. तर सोलापूरमध्ये बसवण्णांचा विचार बसवण्णांची भूमिका बसवण्णांचे एकूणच योगदान जिवंत ठेवण्याचंच काम महिलांनी जास्त केलं. पुरुष मंडळी काही जरी इकडं तिकडं जरी होत असले तरी विभूती पट्टापूर आपली स्त्री पूजा करून तो विचार म्हणजे क्लॅरिटी ऑफ थॉट नसेल म्हणणार खरे काय आणि त्यांच्या ज्या विचारावर ह्यापामध्ये काय लपलंय म्हणजे मूर्तीभूत उदाहरण म्हणजे आपल्या चिंतूताई यावं आपल्याकडं आहे त्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर की जागतिक लिंगायत महासभा ही जी संघटना आहे ही स्कॉलर्स लोकांची ही धर्माचार्यांची किंवा धर्माचा अजेंडा रेटणारी अशी नाही आहे. हे सगळे लोक अभ्यासक आहेत ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांना त्या विषयाचा अभ्यासक म्हणून केलेली मांडणी आहे ती. म्हणून आपण जागतिक लिंगायत सभेचे पदाधिकारी जाणून म्हणजे काय झालं तर ती भूमिका आहे वैचारिक.